कुरुंदवाड शहरात सकाळी मॉर्निंग वॉकला आणि व्यायामासाठी जाणाऱ्या 20 नागरिकांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची कोरोनाचीच म्हणजे रॅपिड अँटीजेन प्राथमिक तपासणी केली. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला तसेच शहरातून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांचे धाबेदण आणले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, त्यामुळे कडक लॉकडाऊन सुरू असताना देखील शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉक व जिमसाठी निघालेल्या 20 नागरिकांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्या सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट केली. कुरुंदवाड पोलीस सध्या शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करत आहेत. कुरुंदवाड शहरात कोरोना रुग्णांनी शतक पूर्ण केलं आहे. दरम्यान शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे, तरीही लोक विनाकारण घराबाहेर पडत असल्यानं कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. शहरातील नागरिक आणि दुकानदारांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करत आहेत, तर पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवून नागरिकांच्यावर कारवाई करत आहेत. दरम्यान सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या 20 नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कोरोना टेस्ट करून दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानं विनाकारण फिरणाऱ्यांनी मात्र याची धास्ती घेतली आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.